नमस्कार। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या शेंगाचे दाणे, त्याची भाजी बनवणार आहोत। ते दाणे काढून घेऊया। कांदा, खोबरं, लसूण, कढीपत्ता, टॅमॅटो घेतला आहे, जिरे पण घेतले मी। हे दाणे काढून घेतलेले, खोबरं भाजून घेणार आहोत, त्याच्याबरोबर जिरे पण भाजून घेणार आहे। ते भाजून झालेलं आहे खोबरं, ते काढून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण कांदा पण भाजून घेणार आहोत। कांदा लालसर असा भाजायचा आहे आपल्याला, तेल टाकून भाजायचं आहे। जास्त पण भाजायचं नाही, नाही तर तो कडू लागेल, कडवत। कांदा आपण काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर टमाटर आहे, टमाटर पण थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे। आता मी टमाटर टाकते। टमाटर आपलं भाजून झालेलं आहे। आता मी मिक्सरमध्ये ते बारीक करून घेणार आहे। खोबरं टाकते मी, आता खोबरं बारीक करते। त्याच्यानंतर कांदा कांदा टमॅटो लसूण कढीपत्ता आपण त्याच्यातच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल टाकते। त्याच्यात मी तो वाटलेला मसाला टाकणार। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झालेला आहे चांगला। त्याच्यात मी हा थोडी गरम मसाला टाकला आहे, 2 चम्मच तिखटप्रमाणे। हळद पण थोडीशी टाकली, जास्त नाही। ते तुरीचे दाणे मी धुवून टाकले, त्यात ते मसाला करपलेला आहे, त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। ते परतून घ्यायचं आहे आणि जरा 5 मिनटं ते आपल्याला त्याच्यात मसाल्यामध्ये शिजू द्यायचे आहे। थोडंसं पाणी टाकते मी। आपल्याला जसं पाहिजे तसा रस्सा बनवायचा आहे, घट्ट पातळ। मी मीडियम असा टाकलं आहे। त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकले। आता